दंडवत। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महाराष्ट्रातील मी आज अशा ठिकाणी आलेलो आहे का ज्या ठिकाणी स्वामी तर नाही आले, मात्र स्वामींनी सांगितलेली भक्त मंडळी, स्वामींनी सांगितलेली साधक मंडळी देह क्षेपण्यासाठी या ठिकाणी येत असतात। हे ठिकाण असं आहे की जन्माच्या शेवटी किंवा परमेश्वराने सांगितलेला आचार तो आचरणात आणण्यासाठी आपली साधक मंडळी गेली 700 वर्षापासून या ठिकाणी येत असतात। हे ठिकाण आहे ढोऱ्या डोंगर, नाशिक जिल्ह्यातल्या इगतपुरी तालुक्यातील वैतरणा नगर नागोसली गावाजवळ असलेले हे ठिकाण आहे। या ठिकाणी अनेक संत मंडळींनी, अनेक आचार्यांनी, अनेक साधकांनी आपलं देह इथे ठेवलेले, आपला देह क्षेपलेला आहे। या ठिकाणी माहुराची अस्थिपरी करते असणारे जे आचार्य त्यांनीही या ठिकाणी देह क्षेपलेला आहे आणि आजही या ठिकाणी खूप संत मंडळी राहतात। आत्ता ज्यांना मी भेटायला जाणार आहे ते परमपूजनीय पट्टाधिष्ठित महंत सोनपेटकर बाबाजी, बाबांना भेटणार आहे, जवळच आहे, चढत चढत जायचं आहे। माझ्यासोबत आदरणीय स्नेही सागरदादा आहेत, आदरणीय स्नेही अर्जुनदादा आहेत, काही भक्त मंडळी आहेत। तुम्हाला संपूर्ण डोंगराचं दर्शन घडवणार आहे आणि माझे सुहृद असणारे श्री सोनपेटकर बाबांचंही दर्शन घडवणार आहे। चला आपण बघूया। हे चाललोय मी ढोऱ्या डोंगरामध्ये। ढोऱ्या डोंगरात वरती जाताना हे रस्ते खूप लागतात म्हणून बाबांनी इथं निशाणी केलेली आहे। हे जे पिवळा कलर लागलेला आहे या डोंगरा ह्या दगडांच्या अंदाजाने जायचं म्हणजे बरोबर श्री सोनपेटकर बाबांपर्यंत जाता येतं। खरं तर ढोऱ्या डोंगराच्या संबंधी माझ्या खूप साऱ्या आठवणी आहेत। आठवणी राहण्याचं कारणही तसंच आहे। हा समोरचा जो डोंगर आहे तो आहे ढोऱ्या डोंगर, असं म्हणतात किंवदंती कथा अर्थात आहे। की याला ढोऱ्या डोंगर का म्हणतात, तर जशी ढोरं ओरडतात तसा ह्या डोंगराचा आवाज यायचा किंवा हा डोंगर ओरडायचा म्हणून याला ढोऱ्या डोंगर म्हणतात। आता याच्यामागं जर वेगळ्या अर्थाने लॉजिक बघायचं तर लॉजिक असं सांगता येईल की कदाचित वन्य प्राणी त्यावेळेस खूप राहत असावे, तिथं त्यांचं डरकाळ्या वगैरे येत असावं आणि त्यामुळे ढोऱ्या डोंगर असं नाव पडलेलं असावं। तर मी जे सांगत होतो ढोऱ्या डोंगराच्या खूप साऱ्या आठवणी असण्याचं कारण असं, इथून पुढे नागोसली गावापासून पुढे 2-3 किलोमीटरवरती वैतरणा नगर म्हणून एक गाव आहे छोटंसं, तिथे मी शिक्षणाला होतो 8वीला, त्यामुळे इकडे कधी फिरायचं डोंगराव कधी आलो नाही, ह्या बाजूला कधी आलो नाही। या डोंगराच्या पाठीमागे ह्या बाजूला आहे ना देवतेचं मंदिर आहे, तिकडे मात्र खेळायला नक्की जात होतो। मग शाळेला दांडी मारायची असेल आणि घरी तर शाळेत सुटण्याच्या आत पोहोचणं शक्य नसेल, मग निघायचं घरी हळूहळू टंगळ मंगळ करत पायी पायी। बस राहायची बरोबर, बस इथून 1-7 किलोमीटरवरती घोटीच्या रस्त्याने कोरपगाव नावाचं गाव आहे, तिथे जन्म झालेला आहे। तर मग तिथपर्यंत पोहोचताना काय करायचं, बालपणाच्या अल्लडपणाचे जे काही चाळे राहतात ते सगळेच, शाळा सुटायच्या टायमिंगला बरोबर जी बस पोहोचायची घरी गावात त्या बसच्या अंदाजानं घरी पोहोचायचं। आणि हे ढोरडोंगराची खासियत मग जशी मी सांगितली, अनेक संतांनी, अनेक आचार्यांनी इथपर्यंत की 15-20 वर्षापूर्वी महेशकुमार बाबा वैरागी म्हणून इथे राहत होते, बरीच वर्ष होते ते, ह्या गावाला किंवा ह्या परिसराला क्षेपण्यासाठी येण्याचं जे महत्त्वाचं कारण आहे ते एक कारण असं आहे की स्वामींनी जो आचार साधकाला सांगितलेला आहे तो आचार करण्यासाठी जे पूरक वातावरण असतं ते वातावरण इथे आहे। म्हणजे एक्झाम्पल, भिक्षा मागायची तर 2-3 किलोमीटर जावं लागतं, ते भिक्षा मागायला जात असताना गावं काही मोठी नाही, 20-25 घरांची
30-40 घरांची, 30-40 पण नाही कमीच घरं, ती गाव घरं भिक्षेत काय येणार, नागली ज्याला काही भागामध्ये नाचणी असं म्हणतात, त्यानंतर वरई जे धान्य त्याच्यातून भगर भात बनतो, थोडंफार तांदूळ आणि ही भाकरी पण नाचणीची, वरई पण नाचणी, वरईची पण भाकरी, वरईचा पण भात, तांदळाचा पण भात, म्हणजे जे काही सुदृढ सुदृढ म्हणण्यापेक्षा पोषक पोषक पण नाही, म्हणजे कदान्न ज्याला म्हणता येईल, हां शास्त्रीय परिभाषेत जे कदान्न म्हणता येईल असं ते अन्न, म्हणजे नाचणीच्या नागलीच्या भाकरी जर तुम्ही खाल्लेल्या असेल तर ते गरम गरम जर खाल्ली तर ती चांगली राहते, पण ती जर थंड झाली वेळ झाला तर ती रबरासारखी लागते, त्यानंतर तांदळाची वरईची सुद्धा तशीच भाकरी जर तुम्ही त्यावेळेस गरम गरम खाल्ली तर खूप छान लागते, नंतर मात्र काही चांगली लागत नाही। हे झालं भिक्षेचं, त्याच्यातही घरं छोटे छोटे, म्हणजे जी घरं आहेत त्यांनाच खाण्याची भ्रांत, तर ते तुम्हाला कुठून देणार म्हणून, आणि ते आताही निषेधाची घरं सोडायची म्हटल्यानंतर अवघड। हा परिसर, हे दारणा धरण, हा सॉरी दारणा नाही वैतरणा धरण, इथून मुंबईला पाणी जात असतं। तर ज्यांच्या घरी भिक्षेला जात, 30-40 घरं समजा, त्यातले ठराविक लोकांच्याच घरी भिक्षा मागता येणार, जिथं कोंबड्या असतील, जी काही निषेधाची घरं आहेत ती सोडून द्यायची, म्हणजे दोन दोन गावं फिरावं लागणार एका एका दिवसाच्या भिक्षेसाठी। त्यातही या डोंगराच्या आजूबाजूने सगळे, मी जसं म्हटलं गावं छोटी छोटीच आहे, सदनता नाही थोडक्यात, जी काही पदार्थांची मुबलकता हवी ती नाही आहे, त्यांनाच नसल्यामुळे आपल्याला भिक्षांना कुठं सदन येणार आहे, कदानच येणार आहे। राहण्यासाठी डोंगर दऱ्या कपाऱ्या खूप आहेत, आता हे तुम्हाला जर लक्षात आलं असेल की घनदाट अरण्य आहे, सोबतच कपारी आहे जे आपण कपारवरती बघणार आहोत, स्मरणासाठी निवांत एकांत आहे, कोणाचं काही घेणं देणं नाही, आपण भलं, आपलं स्मरण भलं, आपला देवधर्म भला, अशा पद्धतीने ही जागा आहे। झोपण्यासाठी तुम्ही, अर्थात जो ढोराडोंगरात येणारा व्यक्ती आहे, साधक आहे, त्यानं भयाला जिंकलेलंच असावं, नाहीतर मग रात्रभर वाघ येतो की काय, मला खातो की काय, या भीतीमध्ये तो झोपू शकणार नाही, नु स्मरण तर दूर, तर ज्याने भीतीला जिंकलेला आहे तोच इकडे येऊ शकतो, तोच राहू शकतो। थोडक्यात, अष्टस्वभावाला ज्याने मात्रा दिलेली आहे, देवाच्या अस्थिपरी आचरणानुसार तंतोतंत पालन करण्याचा प्रयत्न जो करतो, त्याच्यासाठी एकदम व्यवस्थित छान असं हे ठिकाण आहे। मी ज्यांच्याकडे चाललेलो असेल त्यांच्याबद्दल मे बी तुम्ही ऐकलेलं असेल की आदरणीय महंत श्री सोनपेठकर बाबाजी पाथरीकर, या आचार्य श्री पाथरीकर या यांची शिष्यगादी आहे, गेली जवळ 15-16 वर्षे आली, मला नक्की आकडा माहीत नाही, हां 15-1 वर्ष तर झाली की बाबा इथे आहेत। बाबांचं मौन आहे, बाबांची 6 फूट दाढी, दाढीवर का 6 फूट दाढी लांब झालेली आहे। बाबा मध्यंतरी, जरा मध्यंतरी म्हणजे 2-3 वर्षापूर्वी पडले म्हणून आता अंथरुणाला खिळलेले आहेत, आणि घशाचं जरा इन्फेक्शन झाल्यामुळे त्यांना खाणं आणि बोलणं असं दोन्ही जमत नाही, खातात पण खूप कमी आणि लिक्विड चालतं। याच्या पलीकडे म्हणजे मी ज्या बाजूनं चाललेलो आहे त्याच्या अपोजिट
बाजूला म्हणजे डोंगराच्या बाजूला वाळविहीर नावाचं गाव आहे. तिथल्या एक मावशी बाबांची सेवा करत असतात, मला त्यांचं नाव आठवणार पण आडनाव सोडणार आहेत, सोडणार आडनाव आहेत. सीताबाई, त्यांचं नाव सीताबाई, सीताबाई बाबांची सेवा करत असतात. हे बघा, हे उंबर आहे. आजच्या आपल्या वेगवेगळ्या फळांच्या ह्याच्यात आहे ना, ह्याच्यासारखं फळ साधर्म्य असणारं म्हणजे अंजीर. अंजीर आणि उंबरातला जास्त काही फरक मला जाणं, टेस्ट तर आता अर्थातच वेगळी असणार थोडी. आणि हे उंबराचं झाड आहे, उंबरं आलेले त्याला आपल्या पक्षकारांनी मस्त उदाहरण दिलेलं आहे उंबराच्या, पृथ्वी आणि परमाणूच्या संदर्भातला. मला एक अभंग आय थिंक कवी श्री बाबुळकर बाबांचा आहे, पूर्ण नाही फक्त एकच कडवं आहे, कडवं म्हणजे एकच ओळ आहे ती. डोऱ्या डोंगराच्या कुशीत जाईन, डोऱ्या डोंगराच्या कुशीत जाईन, तेथेच पाहीन देव माझा, तेथेच पाहीन देव माझा, ढोऱ्या डोंगराच्या कुशीत जाईन, तेथेच पाहीन चक्रधर, तेथेच पाहीन चक्रधर. छान आहे, हृदयाला भावणार, मनाला भावणार आहे. आई, दक्षमुनीची झोपडी इकडेच खाली होती ना? बर बर, मागच्या वर्षी कोरोनाच्या काळामध्ये ढोऱ्या डोंगरातले जे दक्षमुनी दादा वारले त्यांची इकडे खाली झोपडी होती. झोपडी म्हणजे पत्र्याचे छोटस शेड, तिथं ते राहायचे. जे कोरोनामध्ये दगावले, आपल्यापासून दूर झाले, प्रभूच्या चरणी लीन झाले. आता कोणाला जर देह क्षेपायचा असेल, ढोऱ्या डोंगरात राहायचं असेल, एकट्याला राहायचं असेल, तर तुम्ही तिथे येऊन राहू शकता. फक्त यावं, देवाने सांगितल्यानुसार आचरण करावं आणि तिथं राहावं. बघा, अडचण आहे बरं का, माझ्या जीवाने सांगितलेले आहे बाबांनो. जसं जीव जीवाकडून अपेक्षा करतात तसं स्वामींनी आपल्याकडून अपेक्षा केलेली. जा बाबा, कपारात जा, डोंगरात जा. वा वानर उड्या मारतायत वरती. हे पाण्याचा प्रवाह आणि केवढे मोठे दगड खाली आलेले. Thank you.
मेरे स्वामी मुझको देना सहारा, कहीं छूट ना जाए दामन तुम्हारा। मेरे स्वामी मुझको तेरे पथ से मुझको हटाती है दुनिया, इशारों से मुझको बुलाती है दुनिया। ना ढूंढू कोई मैं झूठा सहारा, कहीं छूट ना जाए दामन तुम्हारा। मेरे स्वामी मुझको देना सहारा, कहीं छूट ना जाए दामन तुम्हारा। पावसाळ्यात पावसामुळे चिखलामुळे यायला खूप अवघड होतं, आता तर आणि हळूहळू उन्हाळा जसा जसा येतो तसं तसं विरळ होत जातं जंगल। सिवा तेरे दिल में समाए ना कोई, लगन का ये दीपक बुझाए ना कोई। न ढूंढू कोई मैं झूठा सहारा, कहीं छूट ना जाए दामन तुम्हारा। मेरे स्वामी मुझको, मी तुम्हा सर्वांना एक आव्हान करेल की तुम्ही ढोऱ्या डोंगरात आल्यानंतर आपण फोटो काढतो, व्हिडिओ काढतो, लाईव्ह करतो, यासोबत एक महत्त्वाचं काम करा, सगळ्यात महत्त्वाचं आहे अर्थात ते काम। ते काम अर्थात महत्त्वाचं या दृष्टीने आहे की या डोंगराचं पावित्र्य आहे, अनेक साधकांनी आपलं जीवन इथं व्यतीत केल्याने पावन झालेली जागा आहे, सात्विक झालेली जागा आहे। तर या ठिकाणी आल्यानंतर तुम्ही सेल्फी वगैरे फोटो तर काढले तरी हरकत नाही, काढायलाच हवे, मात्र त्यात तुम्हाला आवड असेल तर तुम्ही काढायला हवेच, परंतु सोबतच या ठिकाणी आले बरीच जणं काय करतात, येतात बाबांना भेटतात, जेवणं करतात, फोटो सेशन होतं, पुढे चालू लागतात। त्याऐवजी हे सगळं करण्यासोबतच, आता इथे बघा रस्ता खवून गेलता म्हणून कोणीतरी नीट केलेलं आहे, इथे 5-10 गाठ्या करा, मोबाईल बंद ठेवा, सगळ्यांनी मौन धारण करा आणि 5-10 गाठ्या करा। जी शांती तुम्हाला लाभेल ना ती कधीच कुठे अनुभवलेली नसेल, जे स्मरण तुम्हाला साधेल ना ते कधीच साधलेलं नसणार। मात्र दोन गोष्टी लक्षात ठेवा, आपल्यासह मोबाईलला मौन अवस्थेत टाकायचं, सर्वांनीच मौन धरायचं, फक्त स्मरण करायचं आणि मग मग जी शांती, जे समाधान, जो आनंद लाभेल ना तो अवर्णनीय असेल। तुम्ही एकदा नाही पुन्हा पुन्हा येऊन करा, कारण ही भूमीची सामर्थ्य आहे, भूमीचं पावित्र्य आहे, आपल्याला ते अनुभवण्यासाठी आपण अंतरातून जागृत होणं गरजेचं असतं। जे आपण अंत बाहेरून तर सगळ्या गोष्टी करतो, येतो भेटतो, सिदोरीसोबत असते, वनभोजन टाईप भोजन होतं, मात्र जागेचा जो खरा अनुभव घ्यायला पाहिजे ना तो आपण घेत नाही। फक्त निसर्ग सौंदर्यच नाही, फक्त बाह्य सौंदर्यच नाही, अंतरातलं सौंदर्य बघण्यासाठी त्या देवाला अंतरातून आठवणं गरजेचं असतं। जेव्हा तुम्ही देवाला अंतरातून आठवताना त्यावेळेस मनाची शरीराची दोन्ही तयारी पाहिजे असते। म्हणून इथे आले ना तुम्ही तर या दिवसभर थांबा, येता 2 तास थांबता तसं नाही, सकाळी लवकर या, दिवसभर थांबा, सायंकाळच्या वेळेस निघून जा, मात्र या मधल्या पूर्ण दिवसाच्या कालावधीमध्ये फक्त स्मरणावर भर द्या, फक्त स्मरण करा। पुन्हा सांगेल की जो आनंद मिळेल ना तो अवर्णनीय असेल, तो अर्थातच कुठल्या वस्तूने कुठल्या माध्यमाने येणार नाही, स्मरणाने येणार।
कारण देवाचं नाम देवाचं स्मरण हे परम मंगल आहे, आनंददायी आहे, आणि त्यात ही जागा तशी भेटली आणखीन त्यात भर पडते, मन लागत नाही, स्मरणात मन रमत नाही, हे जे आपले कारण आहे ना त्याला थोडेसे ते काही बाजूला होतील, कारण की अगोदरच आपल्या स्मरणाला इंटरेस्ट नसतो, मन लागत नाही, मन रमत नाही, हे कारण असतात, पण त्याच्यासोबत बरीशी मन न रमण्याची मनाची चंचलता, जागेचा दोष अशी खूप सारी कारणं असतात। इथे निदान मनाची चंचलता तर असेल पण जागेची पवित्रता, जागेचं महत्त्व, सात्विकता तर असेल ना। बघा पुढील काही मिनिट मी काहीच बोलणार नाही, फक्त वातावरणात असलेल्या विविध पक्ष्यांचा आवाज शांतता अनुभवायची तुम्ही। बाबांच्या आवाजामुळे आप बोलता येत नाही, त्रास होतो म्हणून धरलं, तिन्ही कारणांमुळे माझी एक इच्छा पूर्ण राहून गेली। इथे बघ खोल अशी दरी आहे, दोन हे धरण, दोन डोंगरांना जोडणारी दरी म्हणू शकतो छोटी। इच्छा अशी अपूर्ण राहून गेली की मला बाबांची मुलाखत घ्यायची होती, आपल्या धर्मगप्पा विथ धनंजय यूट्यूब चॅनलवरती अनेक अधिकरणांच्या मुलाखती घेतल्या ना, त्यात बाबांची घ्यायची होती, मात्र घेऊ घेऊ राहून गेली आणि बाबांनी मौन धरलं। या इकडे जा, इकडे या बाजूला इथे एक गाव आहे वाळवीर नावाचं, जिथल्या सीताबाई दे बाबांची सेवा करतात। या बाजूने मी आलेले, या ठिकाणी राहतात आमचे सुहृद आदरणीय पूजनीय परमपूज्य श्री सोनपेटकर बाबाजी जुने। बाबांकडे जाऊयात, बाबांच्या दोनच्या शिया खाऊ मनातल्या मनात, बाबा मनातून शिया प्रेमाच्या। धन्यवाद बाबा।
दंड बाबा हे आमचे बाबा। कशी बाबा तब्येत? बरी बाबांची ही 6 फूट दाढी। तब्येत जास्तच खालवली बाबा। देव पूजा दाखवतो एक मिनिट, मी पहिले दाखवून घेतो नंतर बाबांना भेटण्याचा विधी सगळं करूया। विशेष बाबांची 6 फूट दाढी ही जी माझ्या हातात आहे ना, हे बाबांची 6 फूट दाढी आहे। लांब दाढी एखाद्या दोरासारखी झाली ती बाबांची दाढी। हो हो, लांब दाढी आहे। हो दाखवा ना कोणी पण बघायला बाबा। हा डोंगर ज्या झोपडीतून बाबांना भेटून आलो ती झोपडी इथे, हे आमच्या दिदी आहे दिल्लीहून आलेल्या आहे बाबांना भेटायला। हा सागर, सागर म्हणजे पाणी, वैतरणा, तलाव, धरण, अंदाजा लेलो। कठीण डगर आहे, लंबा रास्ता, जी ज्या ठिकाणी साधक मंडळी बसायची त्या ठिकाणी मी चाललेलो आहे। ते आपण लहानपणी बघा शेळ्यांची ती गोष्ट ऐकलेली, ती जर आठवत असेल तिथे पुलावून शेळी जाव, एकच शेळी जाऊ शकते, तसंच काही सर रस्ता आहे, मला ते आठवलं लहानपणाच। ज्यांचं स्वतःवरती कंट्रोल असेल आणि कॉन्फिडन्स असेल त्यांनीच यायचो। भाभी जी आपके ऊपर विश्वास ही नहीं, देखो। आ जाओ इधर, आ जाओ आप। ठीक है, ये ऐसे ही होते हैं, इसीलिए तो भगवान कहते हैं कि ये प्रपंच में नीचे लेके जाते हैं। देखो ये इतना है ना, इतना ही कठिन है, आगे नहीं है, लेकिन अभी नहीं कहा तो क्या करें। आपके पति परमेश्वर ने नहीं कहा है। इथं चढायला जरा अवघड आहे, बघा इकडे पाणीच पाणी, लोक पाण्यापासून मरतात। कसं मत बघा ना, किती किती घनदाट आहे, इकडे घनदाट आहे आणि इकडे पण बघा, हरवला तर सापडणार नाही माणूस। देवाना असं बसा खाली, बाबांना भेटून आलो। हे गवत तुम्ही मे बी ऐकलं असेल, दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसतं पण मुसळ दिसत नाही, तसे कुसळे आहे गवताला जे टोचतात। पुन्हा एकदा ते भजन म्हणेल मगाच आठवणार तेवढं। डोरा डोंगराच्या कुशीत जाईन, डोऱ्या डोंगराच्या कुशीत जाईन,
तेथेच पाहीन देव माझा, तेथेच पाहीन देव माझा, तेथेच पाहीन देव माझा, ढोऱ्या डोंगराच्या कुशीत जाईन, श्वास मी घेईन मोकळा हो देवा। आत्ता एवढं जंगल आहे तर जुन्या काळी किती मोठं जंगल असेल, घनदाट अरण्य, घनदाट। घनदाट शब्दाचा अर्थ तुम्हाला बघून लक्षात येत असेल। चला, मी मग तुम्हाला सांगितलं ते स्वतःही करायला पाहिजे म्हणून मी करणार आहे। हीच कपार आहे ज्या ठिकाणी बसून साधक मंडळी स्मरण करत असे। दिवसभर देवाचं स्मरण, भिक्षेला जाणं, निद्रा करणं, हे तेच आहे। फ्रंट कॅमेरामध्ये असे छोटे मोठे कपारे जुन्या काळी खूप होत्या। हे तेच साधक, देवाचं स्मरण, निद्रा, ही कपार खूप कमी झालेली। जो समोरचा हा जो दगड दिसतो ना, याच्या रांगेमध्ये ही कपार झालेली होती, पण आता दगड ढासळून 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 कमी झालेली। ते झाड बघा कसं आहे, कुठे आलेलं आहे, खडकामध्ये आलेले। खडकामध्ये सुद्धा माती नसताना आहे त्याच्यावरती जिवंत राहिलेले झाड आहे। असं जीवन दुःखाच्या वाळवंटात, दुःखाच्या खडकामध्ये सुख शोधणं, आपलं समाधानी राहणं आपलं काम असतं, पण आपण रडत असतो। ही कपार, इकडचा परिसर मग दाखवला तो, हे हळूहळू हळूहळू कसत आहे। सर्व सोबतचे पुढे गेलेत, आता मी पण जातोय। खूप शांत वाटतं, खूप मस्त वाटतं। विदेशी जो देहक्षेपील तयाला देव होईल, विदेशी जो देहक्षेपील तयाला देव होईल। येताना जाताना थोडस सावधानतेने चलावं लागतं, कारण खूप अरुंद रस्ता आहे। खऱ्या अर्थाने जीवनात महानुभाव होईल, विदेशी जो देखेपील तयाला देव होईल। मला मधले कडवेने आठवते, एक आठवते फक्त, थकुनी गेलो मन माझे झुरत्या रोज नित्याने, स्वामी वाट पाहे। इथे उतरणं अवघड आहे जरा। निढिळा पाहिल्या स्वामी वाट पाहे, निढळावरती हात ठेवानी। विदेशी जो देखेपील तयाला देव होईल, विदेशी जो जोक्षेपील तयाला देव होईल। देवा दयागन, जगातलं काही मिळवायचं अवघड असतं, देव मिळवणे अवघड आहे, पण आपल्याला देवाची सगळी क्रिया अवघड वाटत असते। संसारातलं दुःख छोटं वाटत असतं, कमी वाटत असत।
परतीचा प्रवास लागलोय, सगळे खाली गेलेत, आता मी पण चाललोय. अर्थात ते धीरे धीरे हळूहळू जाणारी, आपण थोडासा स्पीड आहे जोपर्यंत स्पीड तोपर्यंत. एकदा असं एखादं खूप प्रौढ माणसासारखं एकदा थकल्यावर काय खरं आहे त्यापेक्षा करून घ्या. आम्ही तर नेमकं आपली एक मनधारणा झालेली की देवधर्म पैसा हा जवानीत कमवायचा असतो, देवधर्म म्हातारपणी करायचा असतो. मरे काय बंबनगोदान आमच्या देवाला मात्र स्वामी सांगितले, अरे जो जन्म तुम्ही संसारात घेता ना तोच मलाही द्या. तरुंदांच्या जायचं वाशिक मस्त कसा कळेना तुला विसरलो, कसा कळेना तुला विसरलो, कुणी साधिला दावा नंदलाला नंदलाला नंदलाला, घुमव कृपेचा पावा वाचे मधुनी न स्प्रीन शळई पूचा सुटेन मग जाताना खूप बोललो. आता काय बोलाय सारखं, काय काय बोलावं या डोंगराबद्दल. हे जे पिवळे जाताना तुम्ही बघितले ना निशाणी, ते निशाणी नव्हती तेव्हा एकदा दोनदा तर लय फिरलो तुम्ही, असं वाटायचं पोचलो पोचलो पुन्हा दूर गेलो. खूप मस्त वाटले, एक समाधान मानसिक. पण खरं सांगू का, अशा ठिकाणी गेल्यानंतर जे स्मशान वगैरे शब्द वापरतात तसं वाटतं बस कस किती निवांत आहे असा इथंच राहा, पण एवढं सोपं नाही वाटणं तेवढं सोपं आहे, करणं मात्र तितकंच अवघड आहे. निराशार आकाशाखाली हिरुद्गार चालू पांघरलेली धरी माता, दुःखाने ढळले प्रभू नयन आसवा, नयन आसवा लगे बाबा वरई हे करतात, चाक वगैरे असेल खाली त्याच्यावर आप पडतात म्हणजे ते धान्य पडतात. दुःखाने ढळले प्रभू नयन आसवा,
नयन अस्व पापिया जीवास श्री चरण दाखवा आता मी जेव्हा भेटून आलो आम्ही सगळे खाली निघाल्यानंतर ज्या मावशी आई बाबांची सेवा करतात त्या तिथं आल्या होत्या आई या अरे बाबा आई गबरोबर चालत बोला तुमचा अनुभव कसा होता कसा होता खूप छान कसं वाटलं तुम्हाला अत्यंत सुंदर परत यायची जरूर इच्छा आहे इकडे किती दिवस राहण्यासाठी दोन दिवस भाभी कसं वाटलं इथे खूप छान हा या भाभी यांना आता शेवटचा समय दोन घडी तरी मजला द्याव्या तसं त्यांनी सांगितलं घर संसार सगळा व्यवस्थित झाला की मी इथे येणार हो अर्जुन बाबा तुम्हाला कसं वाटलं सांगा ना नाही ते का सांगू शकणार नाही माहिती का कारण बऱ्याच गोष्टी अशा असतात की शब्दात नाही सांगता येत जसं तुम्ही सगळ्यांनी एकच शब्द सांगितलं खूप छान या शब्दात खूप काही सामावलेले कारण खूप छान असतं ना ते हे जे शेत आहे ना हे शेत हे जे पीक आहे ते नाचणी नागली ज्याला म्हणतात त्याचं आहे आणि हे जे बांधलेले आहे ना कपडे ते वानरांनी उद्योग करू नये प्राण्यांनी म्हणून मी तुम्हाला आवाज दिला था पण तुम्ही नेमके पुढे निघून आल ते ज्या सेवा करणाऱ्या आई होत्या ना सेवा करणाऱ्या मावशी आई त्या आल्या होत्या त्यांच्याच होती पण तोपर्यंत तुम्ही खाली आले असाल हळू दंडत घातले नाही वाटतं आज मंदिरात नाही घातले ना मनापासून नाही घातले शॉर्टकट मध्ये घातले तसंच असतं एकीकडे वाचवलं का दुसरीकडे कार्यक्रम होत असत आपले काका नाही मी खूपदा ती गोष्ट सांगितलेली की आपले ते रिक्षावाले काका मंदिरात येणार आहे पुण्याला तेव्हा दर अमावश्याला पुण्याला जातो ना आपल्या फलटणला जातो ना सगळ्या देवांना व्यवस्थित विडा वाहतो जरा तंगी सुरू होती म्हणून त्या दिवशी जरा पैसे वाचून आणले आणि येता येता बसमध्ये कोणतरी किस्साच मारला असं येते उंबर बघितले का याला उंबर म्हणतात हे कशासारखं आहे अंजीर हा हे उंबऱ्याचं झाड आहे हे टेस्ट पण जवळजवळ सेम असते हो हो पण ते पीक अजून पाहिजे तसं हे नाही उंबर लीळा स्वामींनी पण खूप खाल्लेली कुठं जळगावला स्वामींचा मुक्काम होता तिथं है ना ब्रह्मगिरी अरे इन आप दोनों का एक्सपीरियंस बताओ हमें हमारे यूट्यूब चैनल के लिए दिल्ली से आए हुए है इतका चांगला अनुभव है कि म्हातार जवानी मध्ये म्हातारी झालीत काडी घेऊन चाललेत म्हणून तर लई जाईल है ना सही बात है ना मैंने कहा वो सही है ना जवानी में बुढ़ापा आ गया
जी अच्छी बात है ना। क्या हुआ? कोई नहीं, वो नॉर्मल है। लेकिन डर कितने रहे हो? कहाँ डर रही हूँ मैं, हटा रही हूँ उसको। इतना क्यों चिढ़ रहे हो? कैसा रहा आपका अनुभव? मजा आ गया ना। जीवन क्या सार्थक हो गया ऐसा लगा। बनेंगे बनेंगे इस जन्म में, अगले जन्म में। ये हमारे दीदी दिल्ली से आए हुए हैं बाबा जी के लिए मिलने के लिए। दीदी आपका कैसा रहा अनुभव? एक्सीलेंट। देखो ये एडवांस शब्द आ गया। ये हमारे हमारे बाबा जी। अरे देखो बगाओ बगा बगाओ कचरच करून टाकला डायरेक्ट माझा। नहीं नहीं कचरच करून टाकला पण काय करता। कचरच करून टाकला बघा सागर बाबांनी माझा। पण नाही तसं नाही येते, सागर बाबा हक्काची माणसं आहे असं मी त्यांना समजतो। हे बघा उन्हाळ्यामध्ये लोकांना पाण्याची भ्रांत असते, इथं पाणी झिरा झिरा ज्याला काय म्हणतात, पाणी मुरतंय झिरपतंय इथे। हे बघा झिरपते पाणी येत आहे। करण भाऊ गामणे यांच्या अध्यक्षतेसाठी खाली आम्ही सगळे आलेले आज। परम पूज्य परम महंत धनंजयजी लोणारकर यांच्या कृपा आशीर्वादाने दोराडुंगर। अरे बाबा कृपा आशीर्वाद देवाचा असतो भाऊ। तुम्ही जर कधी आलेले नसाल तर नक्की या, खूप मस्त ठिकाण आहे, खूप रम्य ठिकाण आहे, निसर्ग आहे, काय म्हणतात थ्रिल येण्याचा अनुभव जे बघितलाच असेल तुम्ही, खूप छान आहे। नक्की या, एकदा तरी या। आणि मग जसं सांगितलं तसं फक्त येऊन न जाता का दिवसभरासाठी या, स्मरण करा, खूप छान वाटेल आणि संसारात जन्मल्याचं सार्थकही वाटेल, एवढा छान अनुभव या ठिकाणी येतोय। म्हणून तुम्ही सगळे या, नक्की या। मी आता थोड्याच वेळात गाडीपाशी पोहोचतोय, गाडीने इथून नाशिकला जाणार आहे। अशाच वेगवेगळ्या व्हिडिओसाठी लाईक शेअर कमेंट आणि महत्त्वाचं सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा एकदा सर्वांना दंडवत प्रणाम। भेटूया अशाच वेगवेगळ्या व्हिडिओसाठी आपल्या या चॅनलवरती। आणि एकदा हे दृश्य दाखवून देतो तुम्हाला, हा सूर्य बाबा सध्या तापलेला नाही, जर उन्हाळ्यात आला तर लाही लाही करतो। चलो दंडवत।